पूर्वी कुडाळ नदीच्या तीरावर सध्याच्या पुलापलीकडे गावची वस्ती होती. या गावाला नागराळे असं नाव होतं. या ठिकाणी बाहेर गावचे पाहुणे आले की पाहुण्यांना नागदंश करायचा. नागदंशाच्या भीतीनं गावात पाहुणे यायचे बंद झाले. देवाणघेवाण व्यवहार बंद झाला. नागदंशांच्या भीतीनं पाहुणे येणं बंद झाल्यामुळे नागराळे गावच्या ग्रामस्थांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. ते सर्व साहित्य घेऊन मिठास जाण्यास निघाले. त्या काळी येण्या जाण्याचा रस्ता सध्याच्या मंदिराजवळून जात होता. तिथून सर्वजण जात असताना रस्त्यावर एक नाग आला आणि वाटेतच थांबून राहिला. लोकांना पुढे जाता येईना म्हणून हे ग्रामस्थ तिथेच थांबले. त्यांनी तिथेच वस्ती केली. चार दिवस राहिल्यावर या ठिकाणी कोणताही दुकान नसल्याचं त्यांना दिसून आले. म्हणून त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. काही दिवसानंतर पाहुणा बोलावून घेतला. पाहुण्यानं मुक्काम केल्यावरही त्यास नागदंश झाला नाही. यावरून देवाला या ठिकाणची वस्ती मंदिर परिसरात करावी असं वाटत होतं. असं त्यावेळच्या लोकांचं मत आहे. त्यानंतर हे गाव नागेवाडी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. नागनाथ मंदिर हे अष्टकोनी हेमाडपंथीय मंदिर आहे. महाराष्ट्रात असं मंदिर क्वचितच आढळतं. श्री नागनाथ देवाच्या यात्रेस गुढीपाडव्यापासून प्रारंभ होतो. आमच्या ह्या बगाडाला मान सर्व हा 12 बलुतेदारांचा आहे. हे बगाड आमचं 12 बलुतेदार तयार करतात. मातंग समाज दोरखंडाचं काम करतो. सुतार समाज कने किंवा आणखी काही अन्य साहित्य जे बघायला लागतं ते तयार करायचं काम करत असतं. तेली समाज वंगण करायचं काम करत असतोय. या 12 बलुतेदाराचं मानाचं स्थान म्हणजे आमचं बगाड. सलग 3 ते 4 दिवस चालणाऱ्या या यात्रेचं खास वैशिष्ट्य म्हणजे लाकडी बगाड पळवण्याचा कार्यक्रम असतो. बगाडची 2 चाकं दगडी असतात. मंदिराजवळ ठेवण्यात आलेले 7 बगाड बैलांच्या सहाय्यानं पळवण्यात आले. मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर नागनाथाच्या नावाचा जयघोष करत भाविकांनी हा कार्यक्रम उत्साहात पार पाडला. जर सालाप्रमाणे यात्रा भरते. प्रत्येक जण आपापले नवसा बोलतात. नवसाला बगाडाला इथे तोरण वगैरे बांधतात. कोण बकऱ्याचं नवस बोलतं. लांब दूरून लोक येतात. प्रत्येकाची मनोकामना इच्छा पूर्ण होते. अशा प्रकारे यात्रा संपूर्ण चांगल्या प्रकारे पार पडत आहे. सांगली साताऱ्यासह कर्नाटकातील 1000 भाविकांनी हजेरी लावली होती. या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा आणि सासन काठ्यांचा कार्यक्रम पार पडला. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.